खरं तर याला वहिनी दिसायला पाहिजे होत्या. याला पण माझ्यासारखं भलतच काहीतरी दिसतंय. घे दूध. गोदक्का डोळे बंद कर. हे काय नवीन म्हणायचं? कर तर. बर करते. आता काय दिसते? अरे डोळे बंद केल्यावर अंधारच दिसणार की, दुसरं काय? तू आधी डोळे बंद कर. बर आता नीट शांतपणे बघ, मन लावून बघ आणि सांग मला काय दिसतं ते. माझी विटू माऊली दिसते. लई वर्ष झाली वारीला जाऊन. डोळ उघड, झालं माझं काम. ठीक आहे. अंजलीबाईंनी फुसकी आयडिया दिलाय वाटत, पण असं का करतील त्या? बॅग रानाकडे द्या, गाडीत नेऊन ठेवू, आम्ही आलोच. आमची थोरली सून कोण हे ठरले आता? मामांजी आम्ही काय म्हणतो, एक डाव राणा भाऊजींच्या मनात काय आहे ते बघायला पाहिजे. एकदा का खात्री झाली की आम्ही संधी तयारी करायला मोकळं. लग्न आहे म्हणल्यावर लईच तयारी करावी लागणार की, आम्ही लगी लागतो बघा कामाला. सुनबाई अहो घाई करू नका, अहो लगीन करायच आहे. राणा आणि अंजलीबाईंनी स्वतःहून सांगू देत की. उगा माग नग लागायला, त्यांचं त्यासनी उमगलं की सांगतील आपलं आपण. राणाच्या माग लागलं तर भित्रायचा त्यो. अगदी खरंय बघा. सुनबाई तुम्ही तुमच्या तयारीला लागा आणि इथली काय हाल हवाले आम्हाला कळवत जा, येतो आम्ही. मामाजी पाया पडतो. औक्षवंत वा, येतो. चांगली जंगी तयारी करणारे आम्ही राणाचं लग्न होऊ न देण्याची. बैलाचं लग्न त्या कंपोस्ट खताच्या डबऱ्यात गाडायचं म्हणल्यावर तयारी तर करावी लागणारच की. आपलं आपण काय ठरवण्यात अर्थ नाही. सगळ्यांना विचारून बघूया त्यांना काय काय दिसतं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आले. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं, खूप झालं. आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो
आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवताय लग्नाचा पार? बघूया.